शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी कोपरगाव निर्भीड इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार संघाने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले आहे। यावेळी या निवेदनावर अध्यक्ष शैलेश शिंदे, योगेश डोखे, अनिल दीक्षित, हाफिज शेख, मोबिन खान, सुनील ससाणे यांच्या सह्या आहेत। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नितीन ओझा, मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा हा सूडबुद्धीच्या उद्देशाने दाखल केला असून हा गुन्हा खोटा आहे। व्यवस्थापनाने भक्तांच्या गैरसोयीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा आकस मनात धरून मुख्य कार्यकारी अधिकारी के एच बगाटे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एक विचाराने खोटी फिर्याद 2.5 महिन्यानंतर दाखल केली आहे। मीडिया प्रतिनिधी अमित शेख, CNI महाराष्ट्र न्यूज, कोपरगाव। निर्भीड इलेक्ट्रॉनिक मीडिया कोपरगाव यांच्यातर्फे मला आज निवेदन प्राप्त झालेलं आहे। निवेदनामध्ये जो मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकारांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सूडबुद्धीने दाखल केलेले असून ते योग्य पद्धतीने दाखल केलेले नाही आणि म्हणून ते दाखल केलेले गुन्हे जे आहेत ते परत घ्यावे आणि यापुढे योग्य प्रकारे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही करावी किंवा पत्रकारांसोबत वागावं अशी त्यांची जी मागणी आहे ती मागणी निवेदनाद्वारे मला प्राप्त झालेली आहे। त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सदर निवेदन पाठवून पुढील कारवाई करण्यासाठी पाठवणार आहोत। धन्यवाद।